वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिवलीकर क्रिश मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर संध्याकाळचे 7:30 वाजले, आम्ही सगळे लोक चाललोय एका ठिकाणी। कुठे चाललोय ते तुम्ही आता व्लॉग मध्ये ना कंटिन्यू राहा, तुम्हाला कळेलच। खूप फेमस आहे 90 फीटच्या इथे येते। तर लगेच आता आपण निघूया, कारण की हे लोक आहे ना जाम फ्रस्ट्रेट झालेत। मी 2-3 ना टेक मारलाय आणि अर्धे जण तर गेले पुढे। तर चला, तर इथे पप्पांचे कपडे पण इस्त्रीला आपल्याला पहिले द्यायचे। चला निघूया, चल इकडे आहे ना। मी आता आहे ना चहा घेतलाय, कुल्लड चहा म्हणून आहे 10 रुपयाचा। तर हा इथे कुल्लड चहा घेतलाय आणि आता आम्ही मॅगी आणि पास्ताची ऑर्डर पण दिली, थोड्या वेळात आता बनेल आपलं। इकडे बघा हे दोघं, इकडे आहे ना टायसन सारखाच आहे ना एक बीगल आहे, तर त्याच्याशी हे लोक खेळत आहेत। काय डाईट वर ठीक आहे। मी घरी चहा पिला तरी घेतला, कारण की एक नंबर असतो इथला चहा। रोज चहा पितो, डाईट काय नाही, तू राहू दे राहू दे। ब्लॉग मध्ये बोलतोय काय डाईट करायचं पण भाई चहा इम्पॉर्टंट आहे, बाकी काही असू दे। या लोकांनी आहे ना आता मध्यंतरीचा ना बिंदास वडापाव पण चालू केलाय। स्पेशल वडापाव 20 रुपये, चीज बस्ट वडापाव 40 रुपये। आता आमची ऑर्डर येते आणि हे लोक आहे ना इकडे ना या बिगलशी खेळत बसले। मस्त एकदम सुंदर आहे, आपण एकदम क्यूट आहे छोटासा। आपला डायसन पण असा एवढूसा होता ना, तो एकदम क्यूट दिसायचा। आर्याने आहे ना आता इथे वडापाव मागवलाय, आता तो एन्जॉय करेल। आर्य तो रिव्ह्यू नाही देणार, त्यांनी खाल्ल्यानंतरच आपण त्याला विचारू। मी आहे ना पास्ता ऑर्डर केलाय आणि इथे ना या लोकांनी मॅगी ऑर्डर केली आहे। आणि हे बघा पास्ता आला नाही की स्नॅप काढायला सुरू, ते वेदांनी तर स्टार्ट केलं, भूक लागली वाटतं त्याला। आणि तो तिकडे आपल्या वडापावचा मेंबर, त्याला इकडे आधी बसायला बोलत होतो तेव्हा बसला नाही, आता याला उठवतोय दुसऱ्या माणसांना। कसं आहे वेदन बोल? गरम आहे, कसं आहे? चांगलं आहे ना। इथे ना आता आपण आपला पास्ता पण एन्जॉय करूया। आमच्या डोंबिवलीमध्ये 90 फीटला आहे ना महाराज चायवाला म्हणून आहे, खूप फेमस आहे इथलं। तुम्ही पण नक्की इकडे भेट द्या, तर असं इकडे तुम्हाला ऑर्डर द्यायची असते आणि तिकडे सगळी प्राइसिंग पण आहे। काय टायसनचा भाऊ दाखवलं आणायला पाहिजे, टायसनला पण आणायला पाहिजे असंच कुठेतरी फिरायला। ओम आहे ना खाली, त्याला घेऊनच येत नाही गप। चीज आहे याच्यात आणि फुल वेजीस आहेत थोडे। आता चला आपण एन्जॉय करूया आपला पास्ता। ओमला पण विचारूया कसा आहे पास्ता, कसं आहे रे? चांगलं आहे ना, एकदम गरम गरम आणि एकदम चीजी आहे का। मी आलो ना इकडे मॅगी घेतच नाही, मी पास्ता घेतो। आणि मी तुम्हाला ना रिकमेंड करीन का तुम्ही पण ना पास्ता घ्या, म्हणजे आवडत नाही मला मॅगी जास्त, तर म्हणून मी पास्ता घेतलाय। मॅगी पण इथली चांगली असते, चांगली आहे ना। काल जसं तुम्ही बघितलं की आम्ही गेलेलो महाराजला व्लॉग बनवायला आणि हा दुसरा दिवस आहे, जास्त काही तिकडे शूट करता आलं नाही। आणि आता इथे बघा समोरून कोण भेटलंय परत आपल्याला। चल जाऊया आज पण कुठेतरी। ओम एनी टाइम रेडी असतो, ओमला एक मेसेज करायचा, ओम फक्त लगेच टाइम विचारणार आणि गाडी काढणार आणि आम्ही पोचलोच तिकडे। आज हे लोक सगळे खाली आलेत, किती दिवसानंतर तुम्ही बघत असाल। या माकडाला तर बघता बाकीच्यांना, हे बघा इथे आर्य लस्सी त्याला लस्सी हवी होती, तो शी बोलतोय। तू का शी बोलतोय रे? नाही नाही अजून एक असती तर मागितली असती त्यांनी, बरोबर उष्टी आहे म्हणून दुधाचे प्रकार नाही खात तो, दही दूध तूप त्याला असे गोष्टी आवडतच नाही। ए गाडी पडेल जास्त, तुझं 2 दिवस जा जिमला जाऊन इथे दाखवू नको। हे बघ चालूच होत नाही रे बाबा, ह्याच्यापेक्षा जोरात नाही मारू शकत, किक तुटेल ना होते। तू जा डायरेक्ट गॅरेज मध्ये गाडी दाखव, फुकटचं स्वतःला मोठा गॅरेज मॅन नको समजू। पेट्रोल पण फुल आहे सगळं आहे तरी होत नाही गाडी चालू। तुला काय वाटतं मी किती लेग मारत असेल, किती किलोच्या वारत असेल? 25 LBS 25 50 वरती मारतो 50 पण तरी काय दिसत तर काय 2 दिवसात कोणाचे लेग बनतात? अरे हा 1 वर्षानंतर परत तू चालू केले ना जिम, तू किती मारतो? 45 च्या 8 प्लेट दोन्ही साइड। मी मिक्स सांगतोय ना तुला, मला यांचं काही मशीन येते माहितीये का पळायची, त्याला ट्रेडमिल बोलतात ते माहितीये, एवढा माहितीये मला। मग हे जर आतमध्ये स्टार बसला नाही, याचे जर 5 होतील आठवड्यातून एकदा, म्हणजे 4 आठवडे चल दर आठवड्यातून एकदा, म्हणजे 4 स्टार बक्सला ने पण एक कॉफी पण दे, नाहीतर नेशील आणि बोलशील आता भर तू। मैं गरीब हूँ। रवी काका आलेत काहीतरी बोलला, उद्या रक्षाबंधन आहे, सगळ्या बहिणींना बोलवा तुम्ही। बांधणार आहे कुठे?
आली आहे ना आमची मस्ती सुरू होती आणि आता मी चाललोय केस कापायला, कारण की थोड्या दिवसानंतर आहे ना एक कार्यक्रम आहे, तर तिकडे आहे ना जरा नीटपणे गेलं पाहिजे म्हणून मी केस कापून घेतोय आणि उद्या रक्षाबंधन पण आहे. आता आहे ना मी चांगला फ्रेश झालोय आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की माझा न्यू हेअरकट तुम्हाला कसा वाटतोय. आणि तिकडे आहे ना मला जास्त शूट करता आला नाही कारण की खूप गर्दी होती, परत हा मला फोन तिकडे आहे ना नीटपणे सेट करावा लागतो, मग तिकडे खूप वेळ जातो. तर मी बोललो बाबा एकदा जे तू काप केस म्हणजे मी पण सुटलो आणि तू पण सुटलास. आता मस्त आपल्या जेवणाचा ताट रेडी आहे, तर तुम्ही पण बघून घ्या की आजच्या जेवणात आपल्याकडे काय आहे. एकदम सिंपल जेवण आहे, तुम्ही बघा. ते बघा इथे मस्त डाळ भात आहे. तर मित्रांनो मी पण जेवतो आणि तुम्ही पण या जेवायला. आणि हा व्हिडिओ आहे ना आपण इथे सेंड करूया. जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयाच एक नवीन अशा पुढच्या व्हिडिओमध्ये.